सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पहिल्याच दौऱ्यात अंगावर शाई फेक झाल्यानंतर पोलीस प्रशासनाची चांगलीच गोची झाली होती. याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा पाहावयास मिळालाय. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यात एका तरुणानं अंगावर डिझेल ओतून घेत हातात टेंबा घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न करतानाच पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याला ताब्यात घेण्यात आलंय. इतकंच नव्हे तर भाजपाच्या शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांना गेटवर अडवलं, त्यांना आत जाण्यास मज्जाव केला. काळे सांगत होते मी शहराध्यक्ष आहे तरीही पोलीस ऐकत नव्हते, नंतर त्यांना आत जाऊ दिलं. पालकमंत्र्याला भेटायला आलेल्या नागरिकांना तसेच शासकीय विश्रामगृहाबाहेर व जिल्हा नियोजन समितीबाहेर बराच वेळ थांबले होते, कुणालाही पोलीस आत जाऊ देत नसल्याचं चित्र होतं. इतकंच नव्हे तर जिल्हा नियोजन भवन येथे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यात सुद्धा काही मोजक्या पत्रकारांना प्रवेश देण्यात आला. एकंदरीत परिस्थिती पाहता पालकमंत्र्यांना सोलापूरकरांची एवढी भीती का वाटते असा प्रश्न नागरिकांमधून उपलब्ध होतोय. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख यांनी असल्या पालकमंत्र्यांचा निषेध करत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पालकमंत्री बदलण्याची मागणी सुद्धा केली आहे. आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. मागील अनेक दिवसांपासून ते सोलापुरात नव्हते, एकतर ते महिना दोन महिन्यात दोन तीन महिन्यात एकदा येतात. आज ते आले असता अतिशय पोलीस प्रशासनाने कडक नियोजन त्या ठिकाणी केलेला होता. सामान्य नागरिकांना, अनेक लोकांना, गोरगरिबांना, इथल्या स्थानिक नागरिकांना अनेक समस्या होत्या, त्या संदर्भात त्यांनी आज इथं पालकमंत्री यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता पोलीस प्रशासनाने त्यांना भेटण्यापासून रोखण्यात आलेलं आहे. जर चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री आहेत, जनतेनं निवडून आलेले असतील, तर त्यांना लोकांमध्ये जाण्याची इतकी भीती का वाटत आहे? सोलापुरातील नागरिकांना कोण वाली आहे का नाही असा प्रश्न सध्या सोलापुरातील नागरिकांना पडलेला आहे. अनेक दिवस झाला आपण बघत आहेत की जिल्हा नियोजन समितीची निवड नव्हती, आज निवड झाली, आज पालकमंत्री इथं आले होते. त्यांचं काम होतं की इथल्या जनतेला त्यांनी संवाद साधावा, इथल्या लोकांना त्यांनी वेळ द्यावा, मात्र तसं काहीही न करता आलेल्या लोकांना हटकण्याचा प्रयत्न तिथं झालेला आहे. काही अंध लोक, अपंग लोक, गरीब लोक त्या ठिकाणी त्यांना निवेदन देण्यासाठी आलेले होते. त्याच्या व्यतिरिक्त एक तरुण त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला असता तर त्याला रोखण्यात आलं. त्याला, त्या तरुणाला अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतःला पेट्रोल घालून त्यांनी स्वतःला जाळण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. त्याला जर मागं काही झालं असतं तर त्याचा जबाबदार सर्वस्व हे पालकमंत्री राहिले असते. सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना जर इतकी भीती वाटत असेल, जनसामान्यांचे ते प्रश्न सोडवून शकत नसतील, तर सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब, अजितदादा पवार, फडणवीस साहेब जे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना माझी इतकीच विनंती आहे की अशा पळपुट्या पालकमंत्र्यांना त्यांनी सोलापुरात देऊ नये. का सोलापुरातल्या आमदारांपैकी एक आमदार पालकमंत्री लायकीचा नाही का? कमीत कमी इतका तर त्यांनी आम्हाला सांगावा. जर ते म्हणत असतील की सोलापुरातल्या सर्व भाजपच्या आमदारांमध्ये, दादागडच्या आमदारामध्ये, एकनाथ शिंदे यांच्या आमदारामध्ये एकही सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होण्याचा लायकीचा नाही, तर त्यांनी बाहेरचा माणूस आणून इथं ठेवावा. त्यांना माझी इतकीच कळकळीची विनंती आहे की आपण तिथं एकतर वेळ देत नाही, आपण जेव्हा इथं येता तेव्हा इथल्या स्थानिक लोकांना तुम्ही द्या. जर अशा प्रकारे हे एखाद्या प्रकारे हुकुमशाही जर हे चालवत असतील, जनसामान्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी ते निवेदनसुद्धा स्वीकारत नसतील, तर मग अशावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस गप्प बसणार नाही. आज अनेक लोकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या आहेत, आम्ही स्वतः इथं जिल्हा नियोजनच्या इथं थांबलेलं होतं. अतिशय कडक बंदोबस्त या ठिकाणी पोलीस प्रशासनाने लावलेला आहे, त्याचा आम्ही तर तीव्र निषेध करतो. जनतेचा प्रतिनिधी हा जनतेसाठी असतो, जनतेच्या चांगल्यासाठी असतो, जनतेचे विकास काम करण्यासाठी असतो. तो अशा प्रकारे घाबरून पोलीस सिक्युरिटी लावून अशा पद्धतीनं करू नये, इतकीच आमची मागणी. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.